या मोर्चाच्या निमित्तानं मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी भगिनींनो आणि शेतकऱ्यांनो, हा आपला आक्रोश मोर्चा घेऊन या मुक्या भैऱ्या आणि आंधळ्या सरकारकडे आपण आपलं गाऱ्हाण घेऊन आलेलो आहे. या कडक उन्हामध्ये वर सूर्य तळपायला लागलाय, खाली डांबरी रस्ता तापलेला आहे आणि तरी सुद्धा चटक्याची तमा न बाळगता हजारो विद्यार्थी त्या रस्त्यावर ठाण मांडून बसलेले आहेत. किमान याची तरी लाज या सरकारला वाटली पाहिजे होती. परंतु ज्याने कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळलेला आहे त्यांना काय लाज लाजा वाटायचं काही कारण नाही. का आम्ही आभार होत, आम्ही काय रिकाम टेकडे आहोत का? आम्हाला काही कामं नाहीत का? कशासाठी इथं आक्रोश मोर्चा घेऊन आम्ही आलो? गेल्या आठवड्यामध्ये मराठवाड्यामध्ये 5 वर्षाचा कारभार करून पुन्हा एकदा जनतेनं आदेश द्यावा म्हणून जनादेश यात्रा घेऊन मुख्यमंत्री इथं आलेले होते. आणि या मराठवाड्यातल्या एकाही जिल्ह्यामध्ये त्यांना निदर्शनं झाली नाहीत असं झालं नाही. का? कारण हा आमचा मुख्यमंत्री ज्यावेळी मराठवाडा दुष्काळानं वरपळत होतो, मराठवाड्यातली जनावरं पाण्यासाठी चाऱ्यासाठी टाव पडत असताना या मुख्यमंत्र्याला त्याची दया आली नाही. पीक विमा कंपन्यांनी एकाच वेळी सरकारची तिजोरी लुटली, केंद्र सरकारची लुटली, राज्य सरकारची लुटली आणि नुकसान झालं तर दुष्काळ पडला, अतिवृष्टी झाली, नैसर्गिक आपत्ती आली तर किमान विम्याचे तरी पैसे मिळावेत म्हणून मोठ्या आशेनं आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा विम्याचे पैसे भरणाऱ्या शेतकऱ्यांचे पैसे लुटले. या सरकारला त्याची चौकशी करावीशी वाटली नाही. मी स्वतः मुख्यमंत्र्यांना या पीक विम्यामध्ये झालेले घोटाळे, झालेला भ्रष्टाचार याचे पुरावे दिले होते, पण काही कारवाई झाली नाही. कारण या सगळ्या कॉर्पोरेट कंपन्यांना जाब विचारण्याची हिंमत आमच्या मुख्यमंत्र्यांमध्ये नाही. काय विचारणार ते अंबानीला, काय विचारणार या कंपन्यांना? कारण या कंपन्याकडून भरघोस असा पक्ष निधी भारतीय जनता पक्षाला मिळत असताना अरे लाज वाटली पाहिजे होती. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन तुम्ही राज्यावर आला, सत्तेवर आला, ज्या छत्रपतीने आपल्या सैन्याला आदेश दिलेला होता की शेतकऱ्यांच्या बांधावरून जात असताना गवताच्या काडीला जरी धक्का लागला तर याद राखा कोण किती मोठा याचा मुलाहिजा राखला जाणार नाही, कडक शासन केलं जाईल. आणि तुम्ही त्या छत्रपतींचं नाव घेऊन सत्तेवर आला आणि तुम्ही तुमच्या बगल बच्चांना सांगितलं की जा शेतकऱ्यांना लुटता येईल तेवढं लुटा, अंबानी टिंबानी जे कोणी असतील तेवढं जेवढं लुटता येईल तेवढं लुटा, पण याद राखा आमचा हिस्सा मोदीकडे गेला पाहिजे नाहीतर तुमची काय केली जाणार नाही. अरे जरा तरी शरम वाटली पाहिजे. या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना विम्याचे पैसे का मिळत नाहीत? खर तर ज्यावेळी दुष्काळ पडलेला असतो, सरकारनं दुष्काळ जाहीर करून आता जवळजवळ 10 महिने होऊन गेले, 11 महिने झाले, तरी सुद्धा म्हणजे अधिकृतपणे सरकारनं दुष्काळ जाहीर केल्यानंतर सुद्धा जर का विम्याचे पैसे शेतकऱ्याला मिळण्याच्या ऐवजी या विमा कंपन्यांच्या तिजोरीतच पैसा जमा होत असेल आणि या सगळ्याच्या सगळ्या कंपन्या जर का नफ्यात जात असेल तर याचा अर्थ शेतकऱ्यांना लुटायचं, सरकारची तिजोरी लुटायची हे ठरवूनच हा प्रधानमंत्री फसल विमा योजना अस्तित्वात आला.
हा प्रधानमंत्री फसल विमा योजना नाही तर प्रधानमंत्री कॉर्पोरेट कल्याण योजना आहे असं म्हटलं तरी काय भावगं ठरणार नाही. अरे त्यांच्या कल्याणासाठी तुम्ही आमचा बळी दिला. एका बाजूला दुष्काळाने मिळणारी मदत मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूला विम्याचे पैसेही गेले अशी अवस्था या शेतकऱ्यांची झाली. काय मेळ आहे का तुमचा? किती लोकांनी ऑनलाईन पैसे भरले, किती लोकांचे कर्जातून वळते झालेले आहेत, त्याचे केंद्र सरकारकडे यादी नाही, राज्य सरकारकडे यादी नाही, विमा कंपन्यांच्याकडे यादी नाही, असा सगळा सावळा गोंधळ आहे, घोटाळा. हा खर तर राफेल पेक्षाही मोठा घोटाळा आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. पण बळी जातोय तो गरीब बिचारा शेतकरी आणि त्यामुळं त्याचा अर्थ शेतकऱ्यांना लुटायचं, सरकारची तिजोरी लुटायची हे ठरवूनच हा प्रधानमंत्री फसल विमा योजना अस्तित्वात आला. हा प्रधानमंत्री फसल विमा योजना नाही तर प्रधानमंत्री कॉर्पोरेट कल्याण योजना आहे असं म्हटलं तरी काय भावगं ठरणार नाही. अरे त्यांच्या कल्याणासाठी तुम्ही आमचा बळी दिला. एका बाजूला दुष्काळाने मिळणारी मदत मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूला विम्याचे पैसेही गेले अशी अवस्था या शेतकऱ्यांची झाली. काय मेळ आहे का तुमचा? किती लोकांनी ऑनलाईन पैसे भरले, किती लोकांचे कर्जातून वळते झालेले आहेत, त्याचे केंद्र सरकारकडे यादी नाही, राज्य सरकारकडे यादी नाही, विमा कंपन्यांच्याकडे यादी नाही, असा सगळा सावळा गोंधळ आहे, घोटाळा. हा खर्च राफेल पेक्षाही मोठा घोटाळा आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. पण बळी जातोय तो गरीब बिचारा शेतकरी आणि त्यामुळं या अशा काळामध्ये सुद्धा खरं तर या सगळ्याच्या सगळ्या कंपन्या या वर्षी कंगाल व्हायला पाहिजे होत्या, दिवाळखोरीत निघायला पाहिजे होत्या, पण त्या दिवाळखोरीत निघाल्या नाहीत. कारण त्यांनाच पैसे मिळावेत अशा प्रकारची धोरणं, अशा प्रकारच्या करारातले मसुदे तयार केलेले होते आणि म्हणून या कंपन्यांनी शेतकऱ्याला फसवलंय. अज्ञानी असणं हे हा काय गुन्हा नाही, पण आमच्या बापाच्या अज्ञानाचा विश्वासाचा गैरफायदा घेऊन आम्हाला लुटलेला आहे आणि म्हणून त्याचा राग येतो. आणि त्यामुळं काय झालं, आज शहरामध्ये येऊन शाळा शिकणाऱ्या पोरांची वेळेवर फी भरली जात नाही. अनेक विद्यार्थ्यांना वेळेवर फी भरली नाही म्हणून परीक्षेला बसून दिलेलं नाही. अनेक विद्यार्थ्यांना मेसचे पैसे भरले नाहीत म्हणून अर्धपोटी राहावं लागतं. अनेक विद्यार्थ्यांना पोट जाळण्यासाठी अभ्यास करता करता एखाद्या हॉटेलमध्ये एखाद्या ठिकाणी रात्रपाळीवर काम करावं लागतं आणि जीव मुठीत घेऊन कोंबड्यांच्या खोराड्यामध्ये राहू अशी पोरं ही आमची खेड्यापाड्यातली पोरं आज शहरामध्ये राहत आहेत. त्यांना वाटतंय की यातून काहीतरी मार्ग निघेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करू, कुठल्या तरी परीक्षेला बसू आणि त्या परीक्षेमध्ये पास झालो तर आपलंही पांग पटेल, आपल्या बापाचंही पांग पटेल आणि दारिद्र्यात खितपत पडलेलं आपलं कुटुंब बाहेर पडेल हे स्वप्न बघत बघत तुम्ही सगळे खेड्यापाड्यातून इथं आला. पण काय वाटायला आला, इथंही उपेक्षा, इथंही फसवणूक, इथंही नुसते आश्वासन, दुसरं काही मिळणार नाही. मला मुख्यमंत्र्यांना एकच सवाल विचारायचा आहे की तुमच्या नरेंद्र मोदींनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी लातूरला हे स्वप्न बघत बघत तुम्ही सगळे खेड्यापाड्यातून इथं आला. पण काय वाटायला आला, इथंही उपेक्षा, इथंही फसवणूक, इथंही नुसते आश्वासन, दुसरं काही मिळणार नाही. मला मुख्यमंत्र्यांना एकच सवाल विचारायचा आहे की तुमच्या नरेंद्र मोदींनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी लातूरला येऊन या सगळ्या युवकांना एक आवाहन केलेलं होतं की फक्त एकदा आणि एकदा देशाच्या नावानं मत द्या, पहिलं मत तुम्ही देशाच्या नावानं द्या, भारतीय जनता पक्षाला द्या, मी तुमची बेरोजगारी हटवल्याशिवाय राहणार नाही, 2 कोटी रोजगार निर्माण केल्याशिवाय राहणार नाही असं आश्वासन दिलं. प्रत्यक्षात काय झालं, प्रत्यक्षात रोजगार राहिला बाजूला, भरती राहिली बाजूला, भारतीय जनता पक्षामध्येच भरती चालू आहे आणि ती चोरांची चालू आहे, लुटारांची चालू आहे, दरोडेखोरांची चालू आहे. लवकरच मी सगळी यादी जाहीर करणार आहे की हे दरोडेखोर भारतीय जनता पक्षामध्ये शिवसेनेमध्ये का गेले, त्यांनी कशा पद्धतीने दरोडा घातलेला आहे, त्यांच्यावर काय काय गुन्हे आहेत आणि त्यांनी कसा जनतेला चुना लावलेला आहे हे सुद्धा मी काढणार आहे. म्हणजे तुमची चौकशी थांबवतो, तुमच्या मागची ईडी थांबवतो, तुमच्या पाठिंबाचा इन्कम टॅक्स थांबवतो,
तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये या आणि वाल्याचे वाल्मिकी व्हा असं यांचं धोरण आहे. अरे तुम्हाला आम्ही मत दिलेला होता, तुम्हाला आम्ही मत दिलेला होता मेगा भरतीसाठी, ते बेरोजगारांना काम मिळेल म्हणून, आमच्या शिकलेल्या पोरांना नोकऱ्या मिळतील म्हणून, ते राहिलं बाजूला. आणि यांनी काय केलं, यांनी मेगा भरती अजून जनतेला कसं लुटता येईल यासाठी पक्षामध्ये सुरू केली. लाज वाटली पाहिजे, पण याद राखा गाठ या तरुण पोराशी आहे, या पोरांच्या बरोबर तुमची गाठ आहे. यांना तुम्ही कमी लेखू नका, यांना तुरुंगात टाकलं तर ते ऐकतील, यांच्यावर दडपशे केले तर हे गप्प बसतील, हे भेदरून जातील. या भ्रमामध्ये राहू नका. अरे ही पोरं जर का एकदा खवळली तर तुमच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही, जे लक्षात ठेवा. मला वाटतं की मोदी आणीबाणीच्या काळामध्ये तुरुंगात होते अशी माझी आयक्यू माहिती आहे, कारण काय तोही खोटा दाखला घेतलाय मला माहित नाही, कारण त्यांच्याकडे अनेक खोटे दाखले आहेत. पण मोदी तुम्ही आणीबाणीच्या काळामध्ये तुरुंगामध्ये गेलेला होता, कारण त्यावेळी सुद्धा सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत अधिकारावर गदा आणलेली गेली होती. त्यावेळी सर्वसामान्य माणसाला मोकळेपणानं वागता येत नव्हतं, आणीबाणी जाहीर केलेली होती. पण या आणीबाणीच्या विरोधामध्ये सुद्धा ज्याचा कधीही अधिकारावर गदा आणलेली गेली होती, त्यावेळी सर्वसामान्य माणसाला मोकळेपणानं वागता येत नव्हतं, आणीबाणी जाहीर केलेली होती. पण या आणीबाणीच्या विरोधामध्ये सुद्धा ज्याचा कधीही ज्याच्या अंगावर दुर्बिणीने शोधता येईल असा कुठला डाग शोधता येत नव्हता, अशा जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली या देशातला विद्यार्थी एकवटलेला होता. आणि तो नुसताच एकवटलेला नाही तर भल्या भल्या राजकारण्यांना जमला नाही ते करून दाखवला आणि या देशामध्ये तख्त पलटून दाखवलेला होता. हा या देशाचा इतिहास आहे. आसाममध्ये ज्यावेळी दडपशाही वाढलेले होते त्यावेळी आसाममधल्या विद्यार्थ्यांनी तिथलं तख्त पलटवलं होतं आणि विद्यार्थ्यांचं खऱ्या अर्थानं देशातलं पहिलं राज्य प्रस्थापित केलेलं होतं. हा इतिहास विसरू नका. तुम्हाला खोटा इतिहास सांगायची सवय आहे, परंतु हा इतिहास लक्षात ठेवा की हा इतिहास जर का विसरला, या तरुण पोरांच्याकडे दुर्लक्ष केलं, या विद्यार्थ्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, तर तुम्हाला ते महागात पडणार आहे. मोदी फडणवीस हे लक्षात ठेवा, फार काळ थापा मारून फार काळ लोकांना फसवून राज्य करता येत नाही. काय करणार आहे तू, तुमचे पोलीस काय करणार आहे तुम्ही? पोलिसांची संख्या आहेच किती आहे, आधीच तिथं अजून बरेचसे वेकन्सी आहे, अजून त्यांच्याच जागा रिकामे आहेत. आणि ते काय आमच्या वाट्याला येणार आहे? आम्ही सगळ्या पोरांनी जर का ठरवलं, आम्ही सगळ्या पोरांनी जर का ठरवलं तर आमच्या 100 पोराच्या वाटेला एक पोलीस येईल, एवढी आमची संख्या. तुम्ही काय करणार आहात आमचं कुठं कसा हा ज्वालामुखी कशा पद्धतीनं तुम्ही अडवणार आहात? दडपशाही करून कायद्याचा वापर करून हा ज्वालामुखी रोखता येणार नाही. या ज्वालामुखीला शांत करायचा असेल तर त्या विद्यार्थ्यांचं समाधान करावं लागेल, तरच ते समाधान होईल लक्षात ठेवा. अरे काय मागणं आहे त्यांचं, काय मागणं आहे या विद्यार्थ्यांचं? ती महापोर्टल नावाची जी काही यंत्रणा तुम्ही तयार केलेली आहे, हे महापोर्टल हे साधं सुद्धा नाही. मी स्वतः मुख्यमंत्र्यांना 4 वेळा या विषयावर भेटलेलो आहे. एकदा मी त्यांना विनंती केली की महापोर्टल मार्फत तराण्याची परीक्षा घेऊ नका, त्याच्यामध्ये भानगडी होत आहेत, त्याच्यामध्ये पैसे खाल्ले जात आहेत, एजंट तयार झालेले आहेत आणि खऱ्या अर्थानं मेरिटवर या परीक्षा होत नाहीत. तेव्हा कृपा करून या तराड्याच्या परीक्षा असोत, पोलिसांच्या परीक्षा असोत किंवा मंत्रालय सहाय्यकांच्या परीक्षा असोत, जिल्हा परिषदेतल्या वेगळ्या खात्यातल्या परीक्षा असोत, वेगळ्या शासकीय यंत्रणेतल्या परीक्षा असोत, या सगळ्याच्या सगळ्या परीक्षा